हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये आपल्याला बीएससी टी एक्झाम दोन हजार तेवीस साठी सुपरफास्ट सराव प्रश्न बघायचे आहेत टीचिंग ऍप्टिट्यूड शिक्षक अभिवृत्ती या युनिटवरचे जसं की आपल्याला माहिती आहे एक्झाम खूप जवळ आहे संडेला आपली एक्झाम आहे त्यासाठी ही सिरीज स्टार्ट केली होती ज्याच्यामध्ये थर्टी आउट ऑफ मॅक्झिमम मार्क्स तुमचे टीचिंग ऍप्टिट्यूडवरचे कव्हर व्हावेत यासाठी ही सिरीज होती सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन स्टार्ट करण्यापूर्वी सूचना किंवा संध्यासाठी या वर्षी एक्झाम टार्गेट करत आहेत बीएससी टी दोन हजार तेवीस ची एक्झाम ईएलसी टी एक्झाम या दोन्ही एक्झाम साठी एक फुल रिव्हिजन कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत जसं की एक्झाम साठी आता आज आहे तारीख एकोणीस आणि आपल्याकडे फक्त चार दिवस शिल्लक आहेत सो या चार दिवसांमध्ये काय करायचं तर हा फुल रिव्हिजन कोर्स तुम्हाला हेल्प करू शकतो मॅक्झिमम मार्क्स घेण्यासाठी आउट ऑफ हंड्रेड तुम्ही मॅक्झिमम सेव्हन्टी प्लस मार्क्स याच्यामध्ये घेऊ शकता फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज फुल सिलेबस कम्प्लीट नोट्स वन थाउ टू थाउजंड प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँक याच्यामध्ये आहे यापैकी तुम्ही फक्त लेक्चर बघायला टाइम नसेल तर नोट्स आणि टू थाउजंड एमसीक्यू जरी दोन दिवसामध्ये केले तरी देखील मार्क्स तुम्ही मॅक्झिमम घेऊ शकणार याची फीस आहे वन थाउजंड रुपये ईएल सी याची फीस आहे दीड हजार रुपये व्हॉट्सअप ला जॉईन करू शकता किंवा प्ले स्टोअर वरून ग्लोबल ऑनलाइन नावाचा ऍप डाउनलोड करा आणि ऍप मधून डायरेक्ट तुम्हाला जो सीईटी कोर्स परचेस करायचा आहे तो टाईप करून लगेचच पर्चेस करून आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करा प्रश्न आहे आनंददायी शिक्षण प्रक्रियेसाठी काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांना मर्यादित प्रमाणात बंडखोरी करू द्यावी थोडीशी रुढीप्रियता सोडण्याची तयारी असावी विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून काम करण्याची तयारी असावी शिक्षक आणि उपक्रमशीलता असायला हवे उपक्रमशील असायला हवे आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी वरील सर्व ठीक आहे थोडी बंडखोरी करणार ठीक आहे शिक्षण प्रक्रिया आनंददायी होण्यासाठी म्हणजे त्यांना ते टेन्शन किंवा बर्डन न वाढू दे नाही म्हणून हे तीन चारही ऑप्शन कसे आहेत चारही विधान जी बरोबर आहेत शिक्षण प्रक्रियेविषयी ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बरीच मुले मधल्या सुट्टीतून घरी पळून जातात याची संभाव्य कारणे खालील आहेत त्यापैकी चुकीचे कारण कोणते एक शाळा बाह्य जगाचे आकर्षण गृहपाठ अपूर्ण राहिल्यामुळे शाळेला दरवाजा नसल्यामुळे आणि शिकवले शिकवलेले समजत नसल्यामुळे आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क काय विचारलेलं चुकीचं कारण आकर्षण गृहपाठ आणि शिकवलेला समजलं नसल्यामुळे विद्यार्थी जाऊ शकतात पण शाळेला दरवाजा नसल्यामुळे शाळेतून निघून जाणं हे संभाव्य कारण आहे का याच्यातलं नाही आणि आपल्याला चुकीचं कारण विचारलेलं म्हणून ऑप्शन करेक्ट आहे एका बाकावर दोन विद्यार्थी आरामात बसू शकतात अशा बाकावर तीन विद्यार्थी बसला असतात एकमेकांना धक्का लागून भाडणे सुरू होतात या घटनेतून त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याच गुणांची अभाव दिसून येतो ठीक आहे ऑप्शन्स आहेत गुण, सहकार्य भावना समन्वयता संस्कार आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब सहकार्याची भावना ठीक आहे म्हणजे कमी असल्याचे दिसून येते की एकमेकांना धक्का लागून भांडणे सुरू होतात त्यामुळे त्याच ऐवजी जर त्यांनी ऍडजस्टमेंट केली तर तिथे काय होऊ शकतं सहकार्याची भावना निर्माण होऊ शकते म्हणून ऑप्शन ब इथे करेक्ट आहे पुढचा प्रश्न आहे प्रचलित नियमाप्रमाणे एका वर्षातील किमान डॅश डॅश दिवस अध्यापनासाठी वापरले पाहिजेत ठीक आहे ऑप्शन्स आहेत एकशे ऐंशी एकशे पंच्या करेक्ट आन्सर ऑप्शन एकशे ऐंशी तीनशे पासष्ट टोटल एक, एक वर्षाचे दिवस असतात त्यातले चार मे महिना एप्रिल जून पर्यंत थोडेशे सुट्ट्या असतात तर त्या सोडून एकशे ऐंशी दिवस तुम्ही अध्यापनासाठी वापरले पाहिजेत ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आ, वर्गात अध्यापन करताना एक विद्यार्थी अध्ययनाकडे लक्ष न देता खडू कोरत बसला असेल हे तुमच्या निदर्शनात आल्यास काय कराल त्याला खडूची आवड आहे म्हणून आणखी खडू द्याल त्याला शिल्पकलेतील रुची ओळखून मार्गदर्शन कराल त्याला अध्यापन शास्त्रात रस आहे म्हणून या क्षेत्राविषयी माहिती द्याल खडू फेकून वर्गात लक्ष देण्यास सांगाल आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी त्याला शिल्प करायचे कोरत बसला म्हणजे त्यांची कला काय आहे किंवा त्याची आवड काय आहे हे बघून आपण त्याला मार्गदर्शन करणार आहोत हे एक चांगलं अध्यापकाचं लक्षण आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याची ही जबाबदारी शिक्षकांनी घेणे अनिवार्य नाही करेक्ट आन्सर ऑप्शन्स आहेत पालन पोषणाची विकासा विकासा वैचारिक विकासाची शैक्षणिक जागृतीची आणि बौद्धिक विकासाची बौद्धिक वैचारिक शैक्षणिक हे विद्यार्थ्यांची शिक्षकांची जबाबदारी घेणं अनिवार्य आहे पण पालन पोषणाची जबाबदारी जी आहे ती अनिवार्य नाही ठीक आहे त्यांचे पालक ते करत असतात म्हणून ऑप्शन ए किंवा ऑप्शन अ इथे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे योग्य शिक्षणामुळे काय होतं ऑप्शन आहे अकस्मात वर्तन बदल घडते अनपेक्षित वर्तन बदल घडते हळूहळू वर्तन बदल घडते आणि वरीलपैकी नाही याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क हळूहळू वर्तन घडते अकस्मात म्हणजे अचानक बदल घडत नाही किंवा अनपेक्षित अनपेक्षित नाही आपण अपेक्षित बदल त्याच्यामध्ये करत असतो कारण त्याच्यामध्ये उद्दिष्ट आपण ठेवत असतो ठीक आहे आणि हळूहळू वर्तन बदलता म्हणून त्या करेक्ट आन्सर आहे क पुढचा प्रश्न आहे परीक्षेचे पावित्र्य गांभीर्य व विश्वासार्हता राखण्यामध्ये कोणाची भूमिका महत्वाची आहे केंद्र संचालक पर्यवेक्षक परीक्षक आणि नियामक याचा करेक्ट आहे ऑप्शन क एक दोन तीन व चार चारही लोकांची काय आहे भूमिका महत्वाची आहे यांच्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण वर्षभराचा अकेडमिक आराखडा तयार केलेला असतो ठीक आहे म्हणजे कोणी काय करायला पाहिजे परीक्षकांनी काय करायला का पाहिजे का नियमक काय आहेत किंवा केंद्र संचालकांची भूमिका काय आहे सगळ्यांची भूमिका इथे महत्वाची पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यालय डॅशडॅश येथे आहे मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी पुणे पुणे येथे काय आहे उच्च शिक्षण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचे मंडळाचे मुख्य कार्यालय आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे डॅशडॅश या फ्रेंच अंध शिक्षकाने अंध विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लिपीचा शोध लावला ऑप्शन्स आहेत नेपोलियन ब्रेन लुई हेन्री फोर्ड, मादाम क्युरी आणि याचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी Braille, ब्रेल लुई ठीक आहे या अंध शिक्षकाने अंध विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लिपीचा शोध लावला त्याला आपण काय म्हणतो ब्रेली लिपी त्याच्यावर लक्षात ठेवा ब्रेल लुई ठीक आहे यांनी शोध लावला पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश यांचे आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना दिलेले पत्र प्रसिद्ध आहे कोणतं कोणाचं पत्र प्रसिद्ध आहे ज्यांनी आपल्या शाळ शिक्षणाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकाने पत्र लिहिलेलं आहे ऑप्शन आहेत डॉक्टर अॅनिजन सर्वपल्ली राधाकृष्ण अब्राहम लिंकन महात्मा गांधी यांचं करेक्ट आन्सर ऑप्शन क अब्राहम लिंकन ठीक आहे यांनी काय केलेलं आहे आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र दिलेलं आहे आणि ते फेमस आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे शाळेच्या स्नेहसंमेलनामधील कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड करताना सर्व विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनात कार्यक्रमात कार्यक्रम करण्याची संधी द्याल केवळ ओळखीच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम सादर करण्याची संधी द्याल नियमित उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच कार्यक्रम सादर करण्याची संधी द्याल विद्यार्थ्यांच्या अभिरुची व आवडीनुसार सादर करण्याची संधी द्याल याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड काय ज्यांची अभिरुची आहे ज्यांना आवडत त्या त्या कार्यक्रमामध्ये संधी देऊ शकतो जबरदस्ती करणं किंवा अं सर्व विद्यार्थ्यांना संधी देणं योग्य आहे पण विद्यार्थ्यांच्या अभिरुची आवडीनुसार देणं सादरीकरण करण्याची संधी हे जास्त योग्य ठीक आहे पुढचा प्रश्न आहे शालेय उपक्रम राबवताना शालेय अभ्यासक्रमाचा वेळ कमी करून शालेय साहित्य शालेय हो, उपक्रमासाठी वेळ द्याल सुट्ट्यांचा कालावधी कमी करून सहशालेय उपक्रम राबवाल शाळा सुटल्यानंतरचा सा वेळ सह साठी अभ्यासक्रमासाठी द्याल आणि करेक्ट आन्सर आहे ब सुट्ट्यांचा कालावधी कमी करून सहशालेय उपक्रम राबवाल ठीक आहे बाकीच्या गोष्टीं ऑप्शन्स पैकी हे ऑप्शन मोस्ट करेक्ट पुढचा प्रश्न आहे शारीरिक दुर्बल विद्यार्थ्यांची जबाबदारी वर्गातील आगाऊ पण सुदृढ विद्यार्थ्यांवर सोपवली व त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष ठेवल्यास काय होऊ शकतं So, विद्यार्थी दुर्बल विद्यार्थ्यांची थट्टा करण्याची शक्यता आहे शारीरिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या मनात स्वतःबद्दल आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक भावबंध निर्माण होऊ शकतो आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये काय होऊ शकतं शैक्षणिक भावबंध निर्माण होऊ शकतो ठीक आहे म्हणजे दोघांनी एकमेकांची जबाबदारी दिली तर पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश ही संस्था उच्च शिक्षण क्षेत्रातील मूल्यमापणाशी संबंधित आहे ऑप्शन्स आहेत युजीसी नॅक गॅट एस सी बोर्ड आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नॅक जसं की आपण म्हणतो ही स्कूल किंवा हे कॉलेज ही संस्था जी आहे नॅक ऍग्रिगेटेड आहे नॅक ग्रँटेड आहे सो हे काय आहे नॅक नॅक ही एक मूल्यमापन म्हणजे शिक्षण संस्थांचं मूल्यमापन करणारी एक संस्था आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सेट परीक्षा ही डॅश डॅश पातळीवरील परीक्षा आहे विभागीय राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेट नेट टेट हे एक्झाम्स काय आहेत शैक्षणिक पात्रता म्हणजे शिक्षक म्हणून पात्र असणार था, पात्रता ठरवण्यासाठी घेतलेली एंट्रन्स एक्झाम आहे सो याच्यामध्ये सेट एक्झाम कोणत्या पातळीवर घेतली जाते करेक्ट आन्सर आहे बी राज्य पातळीवरती सेट एक्झाम घेतली जाते पुढचा प्रश्न आहे नेट परीक्षा ही कोणत्या पातळीवर केली जाते विभागीय राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय करेक्ट आन्सर ऑप्शन क राष्ट्रीय सेट स्टेट एलिजिबिलिटी इलिजिबिलिटी टेस्ट आणि राष्ट्रीय नेट जे आहे ते नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ठीक आहे राष्ट्रीय स्तरावरील ही परीक्षा आहे नेट एक्झाम ओके okay. पुढचा प्रश्न बघूया डॅश डॅश हे प्रमाणपंत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत आहे आय एस ओ नाईन थाउजंड आय एस ओ फोर्टीन थाउजंड इन अँड युरोप पेज गॅप ठीक आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन हे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत आहे हे जे काय असतं सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र आहे साल सा डॅश डॅश पासून जागतिक मुक्त शिक्षणाची संकल्पना पूर्णपणे अंमलात येणार आहे ऑप्शन आहे दोन हजार दहा दोन हजार पाच दोन हजार आठ दोन हजार सात आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी दोन हजार पाच दोन हजार पाच दो पासून जागतिक मुक्त संकल्पनेची पूर्णपणे संकल्पना पूर्णपणे अमलात आलेली आहे याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम राबवल्या जातात की चौदा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण मध्ये दिलं जात आहे ठीक आहे वेगवेगळ्या स्कीम्स याच्यामध्ये लागू केले आहेत त्यासाठी पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश आंतरराष्ट्रीय करारानुसार शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय करणास सुरुवात झालेली आहे कशानुसार ऑप्शन्स आहेत जागतिक निधी युनेस्को गॅट आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क गॅट आंतरराष्ट्रीय शिक्षण शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय करणास सुरुवात झालेली ग्लोबलायझेशन ठीक आहे इंटरनॅशनलायझेशन सो याचा करेक्ट आन्सर सी आहे क आहे गॅट करारानुसार ऑप्शन पुढचा प्रश्न आहे गॅट करारामध्ये शिक्षण या संकल्पने डॅश डॅश दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे ऑप्शन आहे सेवेचा वस्तूचा वस्तू व सेवेचा सर्वोत्कृष्ट आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी वस्तूचा ठीक आहे कारण गॅट काय आहे अ वेगवेगळ्या व्यापार जो आहे किंवा वेगवेगळ्या वेग 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 गोष्टींचा करार केलेला आहे मध्ये सो त्याच्यामध्ये शिक्षण हे एक वस्तू म्हणून आपण कन्सिडर केलेलं आहे आणि त्यानुसार त्याच्यावरती करार केले गेलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या डॅश डॅश या समितीच्या शिफारीनुसार राज्यातील शिक्षकामध्ये मतभेद आढळून येत आहेत मुदलियार वाघमारे फडकुरे टंड याचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी वाघमारे ठीक आहे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या वाघमारे या समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील शिक्षकांमध्ये मतभेद आढळून येत आहे ठीक आहे बी आन्सर करेक्ट आहे पुढचा प्रश्न आहे डॉक्टर वाघमारे समितीच्या शिफारशीनुसार शिक्षकाचे वेतन हे त्यांच्या डॅश डॅश जोडले जाणे अपेक्षित आहे आता या रिझनमुळे त्यांच्या शिफारशीनुसार शिक्षकांमध्ये मतभेद होतात ठीक आहे कशामध्ये कार्यक्षमतेशी सेवा जस्टिसेशी शैक्षणिक पातळीशी अनुभवाशी यांचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ कार्यक्षमतेशी दोन क्वेश्चन आपले रेडी झाले वाघमारी कमिटीशी रिलेटेड एक तर त्यांच्या शिफारशीनुसार शिक्षकांमध्ये मतभेद दिसले आणि त्यांच्या शिफारशीनुसार वेतन कशानुसार दिलं पाहिजे कार्यक्षमतेशी निगडीत दिलं पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे शाळेच्या स्नेह पालकांना आमंत्रित केल्यास काय होतं ऑप्शन पालकांचा महत्वाचा वेळ वाया जातो पालकांना स्वतःच्या पाल्याची प्रगती करण्यात मदत होते स्वतःच्या पालकांसमोर कार्यक्रम सादर करण्यास मुले लाचतात आपल्या पाल्यांना कार्यक्रमात संधी दिली नाही म्हणून पालक भरण्याची शक्यता असते आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी महत्वाचा वेळ वाया जाण्यापेक्षा आपल्या पाल्याची प्रगती पाहणं नेहमीच पॅरेंट्सला आवडतं पालकांना आवडतं त्यामुळे हे तिथे योग्य आन्सर आहे ठीक आहे त्यांना आमंत्रित केलं पाहिजे आमंत्रित केल्या त्यांना त्यांच्या पाल्याची प्रगती करते ठीक आहे मुले लाचतात किंवा त्यांनी संधी दिली नाही म्हणून पालक भडकतात ह्या गोष्टी तिथे होत नाही ठीक आहे ओके दॅट्स इट फॉर टुडे थँक्यू फॉर टुडे सेशन आजच्या सेशनमध्ये आपण एवढेच प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघितलेले आहेत आपल्याकडे आणखी वीस तीन दिवस आहेत सो आपण तीन दिवसामध्ये आणखी थोडे प्रॅक्टिस क्वेश्चन्स करूया थँक्यू फॉर टुडे सेशन हॅव अ नाइस डे